जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी भाजपच्या जाहीर मेळाव्यात माजी आमदार बी एस पाटील यांना अंबळनेर येथे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचे नेमकं कारण गुलदस्त्यात होते. मावळते खासदार रेड्डी पाटील यांच्या समर्थनार्थ पारोळा येथे आयोजित जाहीर सभेत उदय वाघ यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांच्यावर शल्के शब्दात टीका केली होती. त्या कारणावरून माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. उमेदवाराला आता तिकीट दिले आहे, त्या उमेदवारामध्ये आपल्या तो आमच्या आंबळेची म्हणून आम्हाला हिस्ट्री सर्व माहित आहे. जिल्हा परिषद सदस्य झाली, ठीक आहे. जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष झाली, ठीक आहे. पक्षामध्ये महिला अध्यक्ष झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर आमदार झाली, ठीक आहे. हे सर्व कोणाच्या कृपेने झालं? अरे रात्रंदिवस त्या नाताभाऊ म्हणायचे की नवरा माझा पाय चेपतो आणि बायको माझी माता चेपतो. त्या माणसाने सर्व काही दिलं, सर्व काही दिलं, आणि त्याच माणसाला जेव्हा त्याला उतरती कडा लागली त्या उतरती कडा त्याला सोडून दिलं आणि मग त्या गिरीश मान यांच्या पायाच्या पाला. ज्या माणसाने एवढे उपकार केले त्याला एका झटक्यासारखी सरकून ताबडतो. असं कोणतं करतो तो या बाईमध्ये आहे की सर्व एक पद एकाच गुहेमध्ये घुसतात, एकाच गुहेमध्ये काय असं करतो तो. आमच्या आंबळेच्या लोकांनी सांगावं कुठलं असं करतो तो आहे की सर्व. अरे 5 वर्षापासून